नमस्कार, मी संजय पतंगे, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस स्टेशन। आज रोजी मनसेच्या ज्या अध्यक्ष आहेत युवराज पवार यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं। यामध्ये सर्वच धर्माचे लोक होते आणि एक शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गाने हे महाआरती पार पडलेले, कुठली धार्मिक तेढ वगैरे यामुळे होणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मनसेच्या माननीय युवराज पवार जिल्हाध्यक्ष यांनी आणि मनसेनी राजवाडा मारुतीच्या मंदिरासमोर जी मारुतीची आरती ठेवली होती त्याला मुस्लिम बांधव, हिंदू बांधव, दलित बांधव हे सर्वच उपस्थित आहेत आणि आम्ही या आरतीच्या निमित्तानं देशात आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हा संदेश पोहोचवत आहे की साताऱ्यामध्ये जी आरती झाली आहे ती पूर्ण सर्व धर्मियांना घेऊन एकत्र घेऊन ही आरती आम्ही करीत आहोत आणि हाच पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये राबवण्यात यावा, कारण का सर्व धर्मीय आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व आपण एकत्रच आहोत, परंतु जर आपण जाती द्वेष निर्माण झाला किंवा कोणत्याही भोंग असो किंवा इतर कोणतेही वाद्य असेल त्याच्यामध्ये जर आपण समाजात जर तेढ निर्माण केली तर ते आपल्यातच डोकी फुटणार आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या नुकसानाला आपले सर्व तरुण जे आहेत हे असतात त्या तरुण पोरं भरकडतात आणि त्याच्यामुळे तरुणांचं नुकसान होतं,
तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ह्या मारतीला मी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेलो आहे आणि परवाच्या पण सामाजिक सलोखा विषयामध्ये पण आम्ही मांडले की आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि एकत्रच राहणार. उद्या जरी राजसाहेबांनी काय आदेश केला तरी मनसेचे जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एकत्र विचार करून साताऱ्यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ आणि सामाजिक सलोख्याचा विषय हा पूर्णपणे सातारकर म्हणून आम्ही हा देशाला आणि महाराष्ट्राला संदेश देऊ. आपण समजून घेतलं पाहिजे की आपण सातारा शहरामध्ये ज्याचा जन्मच मुळात शहर म्हणून झाला ते भारतातलं एकमेव सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेलं शहर. शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतलं स्वराज्य त्याची साम्राज्यात ज्या राजधानीनं रूपांतर केलं ते हे गाव. सातारा शहराची अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यापैकी आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सातारा शहरामध्ये सातारा परिसरामध्ये कधी जातीय दंगल झालेली नाही. हिंदू मुस्लिम आस्थागायत झालेली नाही. HMची नोंद आस्थागायत सातारा शहरामध्ये गेल्या 150 वर्षात झालेली नाही. पुन्हा एकदा काहीतरी सामाजिक तेढ निर्माण झाली होती, धार्मिक तेढ निर्माण झाली होती. त्यावेळेला सातारचा जो सामाजिक सलोखाचा उदाहरण आहे ते देशभर दिलं पाहिजे, महाराष्ट्रभर दिलं पाहिजे म्हणून सातारच्या माध्यमांनी तरुण भारतनं आणि सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांनी एक भूमिका घेतली की सलोखा परिषद घेऊया आपण. गेली 15 दिवस झालं सातारा शहरातले सर्व धर्मीय सर्व पक्षीय माणसं एकत्र येत होती. महाआरती होणार का, मशिदीवरचे भोंगे निघणार का, हे काम करण्याची प्रशासन काम करेल ना, त्याच्यावर प्रत्येक धार्मिकांना बोलण्याची गरज नाही आहे. आज उठसूट प्रत्येक माणूस कायदा हातात घेऊन बोलतोय, कायदा कायद्याचं काम करेल. सुप्रीम कोर्टाचा निकाल झालाय, त्याला बरीच वर्ष झाली, इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम आपलं नाही आहे. आपलं काम आहे ते सामाजिक सलोखा टिकवण्याचं काम आहे आणि मला आज अभिमान वाटतो मी सातारकर असल्याचा. सातारकर शहरातले हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन आज सगळीजणं इथं आलीत आणि सगळ्यांनी मिळून एकत्र आरती केलेली आहे. हा डोक्यावरचा दिसणारा भगवा आहे हा सर्वसमावेशक आहे. तो हिरव्याचा विरोधक नाही, तो निळ्याचा विरोधक नाही, तो पिवळ्याचा विरोधक नाही, सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा भगवा आहे. हा प्रत्येक वेळेला हीच माणसं ही सामाजिक सलोखा सांभाळणारे सातारकर ज्यावेळेला गरज पडतील त्यावेळेस अशाच हिरव्या टोप्या पण घालतील, अशाच निळ्या टोप्या पण घालतील, अशाच पिवळ्या टोप्या घालतील. सामाजिक सलोख्याचा आजचा संदेश आहे हा तप्त झालेल्या तापलेल्या महाराष्ट्राला दिलेला आहे. ज्या साताऱ्यानं स्वराज्याचं साम्राज्य केलं या वणव्यामध्ये वणवा विजवण्याचं काम सातारकर करेल आणि सातारा सलोखा परिषद ही नुसती सातारापुरती राहणार नाही, ती महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानची जाईल. आज दिल्लीमध्ये ज्यावेळी दंगा पेटला होता, हिंदू मुस्लिम दंगल झाली होती, भांडणं झाली, फायर झालं, त्याच सलोखा परिषदेचा संदेश घेऊन आज जहांगीरपुरीमध्ये हिंदूंनी मिरवणूक काढली आणि मुस्लिम बांधवांनी त्यावर फुलं शिंपडली. साताऱ्याचा जर संदेश जहांगीरपुरीमध्ये जात असेल तर महाराष्ट्रात आणि देशभर जायला काही वेळ लागणार नाही. आपण सातारकरांनी अशीच एकजूट ठेवूया. सगळ्यांच्या वतीनं आभार. खरं तर ह्या ऐतिहासिक साताऱ्याच्या शाहूनगरीत आपल्या शाहूनगरीत गेल्या अनेक 50-60 वर्ष ही सातारा शहरामध्ये एकोप्याची परंपरा आहे. आज महाराष्ट्रात प्रथमच तुम्ही बघत असाल की आमच्या या महाआरतीस आमचे सर्व मुस्लिम बांधव आमचे सर्व दलित बांधव उपस्थित राहिलेले आहे. तर आम्ही या महाराष्ट्राला हा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्व धर्मियांनी एकत्र राहून एकमेकाच्या धर्माचा आदर राखून या सगळ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी एकोप्याने होतील अशी आमची भावना आहे. तुम्हाला नोटीस आहे काय बजावलेली आहे? नाही, अशा बऱ्याच नोटीस आल्या, त्या नोटिसांना मनसैनिक भीक घालत नाही. पोलिसांना त्यांचं काम करू देत, आम्ही आमचं काम करू. राज्यामध्ये कुठेही आरती झालेली नाही, मात्र साताऱ्यात आरती झालेली आहे. तुम्हाला तशी राज ठाकरे साहेबांनी दिली होती का? वास्तविक पाहता पक्षाची राज साहेब आमच्या हृदयात आहेत. जसं प्रभू हनुमानाच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम असतात तसंच आमच्या हृदयामध्ये आमचे राज साहेब आहेत. आणि ही आरती याला तुम्ही कुठलाही रंग न देता ही आरती अक्षय तृतीया हा धार्मिक सण असून या सणाच्या निमित्ताने ही आरती केलेली आहे ही पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील आरतीसाठी आले होते, उद्या मात्र तुम्ही भोंग्याला भोंग्याने उत्तर देणार आहे असं का? नाही, खरं तुम्ही आता त्या दिवशी सलोखा परिषदेला किती लोक होती आम्हाला माहीत नाही. आमच्या सर्व बांधवांनी कबूल केलं की हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ते सन्मान देऊन याच्या पुढचं ते करणार आहे. त्यामुळं इथं सलोखा बिघडण्याचं इथं काय वाद होण्याचं काहीच कारण नाही आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीनं बघायलाच ना. मंदिर असू देत, मस्जिद असू देत, चर्च असू देत, गुरुद्वारा असू देत, सर्वांना सारखे नियम आहेत हे तुम्ही पहिले लक्षात घेऊन चाला. उद्या तुमची भूमिका काय राहणार आहे?
उद्या आता सन्मान्य राज साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने, पण साताऱ्यात तशी काय परिस्थिती नाही असं आम्हाला वाटतंय. आता मग तुम्हाला 2008 साल आठवावं लागेल, त्यासाठी थोडंसं सर्वांना फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल, तर ते येईल लक्षात. मला सांगा की आज सर्वजण आरती इथं झाली, तुम्ही बी सहभागी झाला. आज जे आपण सगळं बघतोय, जसे अध्यक्ष म्हणले त्या पद्धतीने आज जर बघितलं तर हे ऐकीचा संदोप आहे. आणि आम्ही एकत्र आहे, ही शाह वाशिंचं गाव आहे. आज ही प्रेमाने बोलतात, आज आमच्यासाठी ते हक्काने बोलतात, उद्या आम्ही बी त्यांच्याशी हक्काने राहणार आहे. आणि आज आपण जी बघतोय, आज किती प्रेम आहे. मला लहानपणी आठवलं त्यावेळेस गणपतीत पिक्चर लावायचे रस्त्यावर, तर तेव्हा आम्हाला असं काही वाटायचं नाही. आज ती मला लहानपणी आठवते, मला ती जुनं काळ आठवलं. काय गणपतीत डेकोरेशन असलं तर आम्ही त्या मंडपात बसायचो. आज तसं प्रेम वाटायला लागले आणि ही प्रेम साताऱ्यात कायम राहणार आहे आणि ऐकीचं नेहमी असं राहणार आहे. ह्यात इथं काही होणार नाही.